दरम्यान आजच्या ओबीसी महा एल्गार संदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या आपण पाहूया ओबीसींची एलगार सभा हिंगोलीमध्ये होती आणि या सभेकडे खरं तर मनोज जरांगे पाटील हे कसं बघतात आपण त्यांना विचारूयात सध्या ते छत्रपती संभाजीनगरला खरं तर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार हे घेत आहेत दादा कसं बघतात आजच्या सभेकडे नाही तर त्याचा अधिकार प्रत्येकानं घेतला पाहिजे लोकशाही त्याबद्दल काय म्हणणार आपण लोकशाही जनतेने घेतली पाहिजे आज पुन्हा छगन भुजबळांसोबत अनेक ओबीसी नेते या सभेला दिसणार तुम्ही मागच्या वेळी म्हटले की अनेक नेते हे परत पुन्हा जात नाहीत सभेला नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण काय बोलायचं आणि कधी माघार घ्यायचे आणि कधी परत जायचं विचाराचा प्रश्न आहे ते विचार किती वेळेस बदलायचा त्याच्यावरती नाही त्याच्यावरती आपण काय बोलणार नाहीत कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे छगन भुजबळांनी कोणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असं तुम्हाला वाटतं गेल्या वेळी तुम्ही म्हटले की धनगर आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय आज मला काय वाटतंय कारण आज तुमच्यावर देखील निशाणा साधतील अशी चर्चा आहे मग शिवाय दुसरं कोण आहे त्यांना संताजी धानाजी सारखा मीच दिसतोय त्याला मी काय करू त्यांना सगळं मराठा जसं की त्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसत होते तसं मीच दिसतोय आणि माझा समाज त्यांनाच दिसतोय त्याला मी काय करू बघणार नाही नाही माझं मागं कामच इतके आहेत की मला वेळच मिळत नाही पहिलीच बघायला मिळाली नाही मला आजपर्यंत आंबडची बघन बघन म्हणलं तरी पण बघन म्हणलं ना मी प्रामाणिक सांगितलं होतं ना बघन वेळच मिळत नाही आता तुम्ही बघितलं दारात परत पुन्हा लोक मरणाचे थांबले ते ते, ते भेटी त्यांचे आशीर्वाद घेण्यातच माझा पूर्ण दिवस जातो एकीकडून असं लाईन लावायचं आता की अंग खूप गळून गेले आवश्यकता आलाय अंगा त्यामुळं आज उद्या उपचार घेणारे परत अंतरवालेलं आंदोलन ठिकाणी जाणार प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला सल्ला दिला आहेत की सल्लागार तुमच्या मागे आहेत का का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आंबेडकर साहेबाला प्रकाश आंबेडकर साहेबाला खूप मानणारा वर्ग आहे आमच्यासुद्धा खूप तरुण वर्ग मानणार आहे त्यांना कारण ते खरं बोलते स्पष्ट बोलते काही असं म्हणते ते मग त्यांच्यातलं असलं तरी स्पष्ट बोलते ते असं कधी करत नाहीत की त्यांच्याकडून वाढायचं आणि दुसऱ्या समज समाजाकडून वाढायचा नाही त्यांच्यातला एक स्पष्टपणा सगळ्यांना माहिती आहे आणि आपण त्या स्पष्टपणाला मानतो त्यांना मी तरी मानतो त्यांचा सल्ला आपल्याला मान्य आहे शंभर टक्के मान्य आहे पण सल्लागार कोणी नाही मला सल्लागार फिल्लागार कोणी नाही आपण त्यांचा सल्ला मान्य केला मी कोणाचे सल्ले मान्य करत नाही पण त्यांचा केला कारण त्यांच्याकडं प्रामाणिकपणा आहे स्पष्टपणा आहे बोलण्याचा मग तो कोणी असो आणि ते अभ्यासक खूप आहेत म्हणजे कायद्याचे संविधानाचे त्यामुळं अशा माणसांचा सल्ला घेणं यशस्वी व्हायचं असलं तर ऐकला पाहिजे या माताचा मी आहे आणि माझे आणि त्यांच्या वयात खूप तफावत होती त्यामुळं आपण त्यांचा सल्ला शंभर टक्के मान्य केला आणि त्यांना मानतोसुद्धा परंतु आपल्याला सल्लागार नाही ही अंतिम सत्य कुणीही शोधून दाखवा माझा बोलण्याचा अर्थ वेगळा होता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट